हॉकी स्टेडियम ते संभाजीनगर मार्गावर पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला वारंवार गळती लागतीय अनेकदा दुरुस्ती करून देखील पुन्हा पुन्हा लिकेज होत असल्यानं निर्माण चौक परिसर रामानंदनगर जरगनगर परिसरातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय गेल्या चार दिवसांपासून पुन्हा याच ठिकाणी गळती काढण्याचं काम सुरू असल्यामुळं नागरिकांवर पाणीबाणी ओढवली आहे हॉकी स्टेडियम परिसरासह रामानंदनगर आणि जरगनगरला पाणीपुरवठा करणारी महत्वाची पाईपलाईन संभाजीनगर चौकापासून पुढे जाते मात्र या मार्गावर हॉकी स्टेडियमजवळ पाईपलाईनला वारंवार गळती लागून पाणी वाया जातं महापालिका प्रशासनानं गेल्या वर्षभरात चार वेळा लिकेज काढण्याचा प्रयत्न केला त्यावर लाखो रुपये खर्च केले मात्र चार दिवसांपूर्वी पुन्हा त्याच ठिकाणी लिकेज झाल्यानं परिसरातील पाणीपुरवठ्यावर गंभीर परिणाम झाला आहे ऐन उन्हाळ्यात लिकेज काढण्याचं काम सुरू असल्यामुळं नागरिकांना टंचाईचा सामना करावा लागतोय महापालिका प्रशासनानं आता तरी दर्जेदार काम करून लिकेज काढावं अन्यथा संबंधित ठेकेदाराला जबाबदार धरून त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे